हेलो फ्रेंड्स, या वीडियो मध्ये आपण डिजिटल प्लॅनिमीटर इंस्ट्रूमेंट काय आहे आणि त्याचे कंपोनेंट पार्ट्स कुठले कुठले आहेत हे याच्यामध्ये बघणार आहे। तर तुम्हाला आता सध्या व्हिडिओ मध्ये दिसतंय ते डिजिटल प्लॅनिमीटर इंस्ट्रूमेंट आहे। यातले मेन कंपोनेंट्स म्हणजे जसं रोलर्स, हे जे तुम्हाला दिसतात हे रोलर्स म्हणून प्रोव्हाइड केलेले असतात। हे जे काय दिसतंय हे कंट्रोल पॅनल आहे। तुम्ही इथं कंट्रोल करू शकता किंवा एरिया मेजरमेंटसाठी वेगवेगळे कीज दिलेले आहेत हे तुम्हाला दिसत असेल। त्याच्यानंतर हा जो काय आहे डिस्प्ले आहे, जो काय एरिया असेल तर तो तुम्हाला इथं मेजर केलेला मिळेल। त्याच्यानंतर हा ट्रेसिंग आर्म आहे जो तुम्ही बघताय, हा ट्रेसिंग आर्म आहे। त्याच्यानंतर हा जे काय हे रिंग दिसते याच्यामध्ये ट्रेसिंग पॉईंट तुम्हाला दिसतोय। जसं तुम्ही आता इथं हा पॉईंट मी सरकवतो, इथं सेंटरला रिंग दिसते आणि पॉईंट दिसतोय, तर हा ट्रेसिंग पॉईंट आहे। तर हे याचे काय असतील मेन कंपोनंट पार्ट्स ऑफ द डिजिटल प्लॅनिमीटर आहेत। आता हा प्लॅकॉम ह्या कंपनीचा डिजिटल प्लॅनिमीटर आहे। याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ऑन बटन दिलेलं आहे, जसं ऑन बटन तुम्ही प्रेस कराल तसं तुमचा डिजिटल प्लॅनिमीटर जो असेल तर तो चालू होईल। जसं इथं तुम्हाला दिसतंय 0 cm² एरिया दाखवतो, ऑफ केलं की ऑफ होईल। याच्यामध्ये स्केल तुम्ही बदलू शकता, स्केल दोन पद्धतीचं दिलेलं आहे। इथं जसं तुम्ही बघत असाल सेंटीमीटर, इंच स्क्वेअर, फीट स्क्वेअर, ह्याच्यामध्ये तुम्ही युनिट्स बदलू शकता। तर वेगवेगळ्या युनिट्समध्ये तुम्हाला वेगवेगळे रीडिंग मिळतील, सेंटीमीटर स्क्वेअर, इंच स्क्वेअर, त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला फीट स्क्वेअर, त्याच्यानंतर एकर, किलोमीटर स्क्वेअर, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला रीडिंग मिळतात। मीटर स्क्वेअर, किलोमीटर स्क्वेअर, म्हणजे जो काही एरिया तुम्ही मेजर कराल तो तुम्हाला ह्या वेगवेगळ्या युनिट्समध्ये मिळतो। त्याच्यानंतर इथं न्यूमरिकल कीज दिलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5 up to 9। स्टार्ट बटन दिलेलं आहे, त्याच्यानंतर होल्ड बटन आहे, मेमरीमध्ये तुम्ही मेमरी स्टोअर करू शकता, ॲव्हरेज करू शकता। दोन रीडिंग जर तुम्ही घेतले त्याचं ॲव्हरेज तुम्हाला डायरेक्टली इथं एरिया मिळू शकतो। तर अशा पद्धतीनं हे डिजिटल प्लॅनिमीटर इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याचा यूज तुम्ही जसं इथं इरेग्युलर एरिया दिसतो तर तो मेजर करण्यासाठी वापरू शकता। ओके, थँक्यू।